को मिटा सके। जमाना जमाने में दम और जमाना खुद हमारे सेठ के साथ है, जमाने से हम नहीं। और आता काय नाव आले शेख भुईर म्हणून, मलाही काय कळलं नाही काय कोण शेख कोण आहे भुईर कोण आहे। तुम्हारी शेखला वोटिंग करना है क्या, भोरला करना है, कोणाला वोटिंग करना है का, सुरेश कुलकर्णीला करना है क्या, आशय नगरसेवकाला करना है। उद्या घर बांधायला काढले की ते उद्या बोलतील द्या 50,000 रुपये। आता मगाशी ऐकलं ना आपला रवी इंगळे की एक घर घ्यायला मी त्याला पैसे मदत केली होती, त्यातून त्याच्यातून पण ते कमिशन खाल्ले तोडतो। किती रे कमिशन घेतले, 50,000 रुपये कमिशन बघाय। मग अशा लोकांना निवडून देत आहे आणि इथं राहत पण नाही, राहिला आहेत कधी एकदा इथं राहत पण नाही ते। मग त्या ठिकाणी एवढं तुम्हाला कळत नाही का, हे अशी लोक जर एक बाय बसते तिथं काही लोकांच्या मंगळसूत्र काही अंगठ्या हे लुटत बसते, घराला घराची कमिशन खाते, काही लोकांचे घर विकणाऱ्याचे पैसे घर बांधणाऱ्याचे पैसे, अशा लोकांना नगरसेवक बनवताय। हे कधी तुमच्या दुःखासोबत कधी आलेत का, मला तर वाटलं नाही कधी दिसले नाही, माझ्याकडेच माजून गेलेले। आणि हे कधी आयुष्यात तुम्हाला सुखी ठेवतील, हे फक्त कुठं पैसे भेटतात अशा लोकांचे शोधत असतात, कोण बकरे भेटतील आपल्याला हे सगळं काम करत असताना असे लोक आज त्या ठिकाणी इलेक्शनला उभं राहतात। तुम्ही काय ते सेक्टर 29ला जाणार आहे, आपलं काय आडी अडचण असेल तर जाणार आहे तिकडं। मग इथं मला तर एटीएम कार्ड सारखं वापरते, रात्री बेरात्री कधी आलं दादा असं झालं, पॉलिटिशियनचे लपडे आले, अमुक दवाखान्याचे लपडे, मारामारी झाले, हे सगळं प्रकरण इथंच मिटवतो आपण सगळं। एवढं सगळं असताना आणि अशा लोकांचे कुठेतरी उद्या काहीतरी परवा दिवशी कार्यक्रम घेतले ते गणपती पडाला काय साडी देतो म्हणून गेले, काही लोक वापस आले आलेत का, काय गेले होते आपले तर कोण कोण नाही गेले। पण त्या ठिकाणी हे साडीसाठी हे कधी फक्त हे एक दीड महिना फक्त नंतर 5 वर्ष एक दिसणार नाही तुमच्या समोर, मलाच काम करायचं आणि या ठिकाणी मीच काम करणार आहे। एवढं सगळं काम करत असताना आपण कुठेतरी चुकी करतो, एक 100, 200, 500 रुपयासाठी कुठं बळी पडू नका। ह्याची स्टोरी ऐकताल तर तुम्ही येडे होताल। आता मगाशी बोलले इस्त्रीवाला किराणावाला दूधवाला बरेच लोक मागे लागलेले, मला तर वाटतं पैसे द्यायला येतात पण रवी बोलला। पण हे सगळे परिस्थिती अशी असताना अशा लोकांना आपण मदत करायची का। मी आता परवाच मगाशीच बोललो त्या ठिकाणी एका व्यक्तीचे एका पोराचे पैसे घेतले त्याने 5 लाख रुपये कशा करता घेतले त्याने, ते स्वतःची गाडी घेऊन फिरतोय ना, ते त्याचे पैशाचे नाही। एखादा बिचारा गरीब कार्यकर्ता आहे त्याचे जे एटीएम कार्ड घेऊन 5 लाख रुपये इकडून काढून ते गाडी घेतलेली आहे, अशा लोकांना तुम्ही मदत करणार आहे। तो बिचारा वण वण फिरतोय, तुम्हाला तुम्ही व्हिडिओ चालू करून देतो आता थोड्या वेळ, त्याची ऐकून घ्या भाषा। त्याचे घरदार बिचारे रस्त्यावर आलेले आहेत, ते अशा लोक अशा चोरांना तुम्ही मदत करणार आहे। ते बिचारा रात्री त्याची आत्महत्या करायची परिस्थिती निर्माण झालेली आहे, त्याचे अकाउंट बंद केले बिचाऱ्याचे। सुनील तावडे तुम्ही ओळखत असाल, ते पूर्वी येत होते राहायला, हा मिस्त्री तावडे मामा मिस्त्री होते आपल्याकडे काम करायचे। ह्या पोराचे पैसे घेऊन डाऊन पेमेंट 5 लाख रुपये गाडीला भरले आणि हा 30 मार्क गाडी घेऊन फिरतोय दुसऱ्याचे पैसे, हे अशा लोकांना देणार आहे। हा एक नंबर चोर आहे, याच्याकडे 3-3 पॅन कार्ड आहेत, 3-3 पॅन कार्ड आहेत, माझ्याकडे पुरावा पण आहे सगळं। हा देशद्रोही बरोबर आहे, हा हा एवढा मोठा हा हा सांड हा लोकांना फसवतोय फसवतोय, बँकेला पण फसवतोय। बँकेत झालं दुसरे, आजही मला मगाशी अजून एक फोन आला मला की त्या ठिकाणी दादा ऐसा ऐसा हो गया की ते व्यक्ती फ्रॉड एक अकाउंट काढलंय चेंबूरला आणि त्या ठिकाणी 75 का 76 लाख रुपये दुसऱ्याच्या अकाउंटमध्ये इकडे शिफ्ट करून घेतले आणि ते पैसे काढायला गेला, त्या ठिकाणी बँकेच्या लोकांनी पकडलं, पकडल्यावर हा पळून गेला माझ्या अकाउंट नाही। नंतर हा ऍड्रेस देतो सानपाडा कुठं नेरूळ, हा लपून लपून पळत होता, हा आत्मा जेलमध्ये जाऊन आलाय, पैसे तर काढले नाही पण त्या ठिकाणी चिटिंग केसमध्ये याला पकडले, याला जेलमध्ये तो का इथं दाखवत नाही का, ते बॉम्बेचा लपडा आहे ना,
इकडचे तिकडे प्रकरण मिटव, इथल्या लोकांना माहिती होता का मला, अशा लोकांना तुम्ही मतदान करणार आहे? हे एक नंबरचे चोर अख्खा घराणा दुसऱ्या लोटात निघालेला आहे, अशा लोकांना आपण मदत करायचे? आणि हे सगळं तुम्ही तर बोलता ना, ते युट्यूबला पाठवतो, याला पाठवतोय, पाठवा ना तुम्ही, हे अशा चोरांना कसे काय? हे कधी आयुष्यात कोणाचे काम करणार नाही, ते हे स्वतःच्या घरचे होणार नाही, ते तुमचं काय होणार आहे? आणि तो तर पक्का एक नंबर सांड, हा अधिक आयुष्य तुमचं कधी होणार नाही, तो माझा नाही झाला तर तुमचा काय होणार? मस्त खाऊन खाऊन मी पाठ पाचला जाऊन बसलो होतो हॉस्पिटल, आमचे पुरा परिवार बाबा त्याला काय होता का म्हणे म्हणून त्याने डॉक्टरला सांगितलं, डॉक्टर साहेब व्यवस्थित करा ऑपरेशन, जिवंत राहिलाय चांगला, आज आपल्यावरच हे अशा लोकांना आपण मदत करायची? वोटिंग करणार तुम्ही? सेक्टर 19 जायचंय, पहिले प्रश्न तर मला तुम्ही कुणाला वोटिंग करायचे सांगा ना मला, भोईरला करणार आहे काय? पण त्या ठिकाणी एवढे चांगलं काम होत असताना त्या ठिकाणी तुम्हाला कुठल्या महानगरपालिकेची त्रास नाही, कुठल्याही गोष्टीची त्रास नाही, हॉस्पिटलचं कुठलं असेल मॅटर मी सॉल्व्ह करतो, पोलीस स्टेशनचं मॅटर असेल सॉल्व्ह करतो, एवढे सगळे काम होत असताना असे चोर लोकांना तुम्ही मदत करता म्हणजे मला कधी कधी मरायला लागते। आज इलेक्शनमध्ये त्यांना 1000 वोटिंग पडतात, मला 1500 वोटिंग पडते, मी एवढं काम करून मला 1500 का? कुठेतरी तुम्ही कुठेतरी चुकताय तुम्ही। एक 500 रुपये 200 रुपयासाठी बळी पडणार आपण, किती वर्ष खाणार आहे आपण हे 500 200 रुपये? 5 वर्ष खाणार आहे? मला तर वाटत तुम्ही एका 500 रुपये एका दिवसात तुम्ही संपवताय। ही कुठेतरी चुकीचं काम करू नका, त्या ठिकाणी तुम्ही एखादा तुमच्या मुलीला कन्यादान करताय ना, तसंही मतदान आहे, मतदान एखाद्याला करताय त्यावेळेस काम गच्ची पकडून काम करून घ्यायची आपल्याकडे ताकद ठेवायला पाहिजे। आपण कुठेतरी पैशाचा बळी न पडता घ्या, त्याच्याकडून पैसे देत असेल तर मी तर बोलतो त्यांची डिपॉझिट जप्त करा, या तो तर चोर इथं नाही पाहिजे बघा, नाहीतर उद्या पस्तावतात तुम्ही। मला जेवढा माहिती आहे तुम्हालाही, तुमची बाईक इथं बरेच महिला बसलेले आहेत, जे काय ते रोडवर बसतात काय लोक महिला, मला हे पाहिजे ताई मंगळसूत्र नाही का, मला तर वाटत सोन्याची आहेत का सगळ्यांना, महादेव तो पहिला नंबर आहे, तू पण तुझं तूही बघणं झालेली तिथं झाली झाली हे मला माहिती आता ताई ताई अशा लोक जर आपल्याकडे उद्या आले या आपल्याला एक कापून खातेली, हे कधी कोणाचे होणार नाहीत। हे जे आज एवढे हे लोक बसलेत ना गोरगरीब, याला लुटून खातेली, यांची जागा असा दाखवा हे परत झाली परत दिसता कामा नाही, यांना उद्या आपल्याच्या पण गळ्यात पे पडतील। आणि तिथं ताई पण वाचलेले मला सगळे माहिती आहेत, पण ते बोलायचे नाही मला, अशा लोकांची सावध राहा, हे कधी आपल्या कुणाच्या कामाला येणार नाही, धोका धोका देणार नाही, ती हे फक्त आपले मतलब बघणारे लोक आहेत। उद्या एखादा गरीब जर घर बांधायला काढलं तर त्याच्याकडून हलाल करून आपण पैसे काढले, असे ते लोक आहेत, यांच्याकडून सावध राहा। आज मी खरोखरच माता रमाबाई महिला मंडळ बचत गट या कार्यक्रमाला सगळं श्रीमान सगळे त्यांची टीम महादेवी ताई सगळे यांच्या टीमाने सगळे आज हळदी कुंकू कार्यक्रम लावल्याबद्दल मी मनापासून आभार मानतो, सगळ्यांचा धन्यवाद करतो। जय महाराष्ट्र। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए TV1 इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।